ज्ञानसंस्कार केंद्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण पाचवी नऊदय स्वाध्याय एक पॉईंट सहाचा अभ्यास आपण करणार आहोत ठीक आहे तर चला मग अभ्यासाला सुरुवात करूयात तर व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही पण तुमचं पुस्तक बाजूला घ्या आणि प्रकारे मी तर सोडवून दाखवते तसं तुम्ही एक गणित दोन ते तीन चार बार सोडवा ठीक आहे तर चला प्रश्न नंबर एक बघा तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढील प्रगम प्रमाणे कोणती काय करायचं आपल्याला तीन चार पाच शून्य या हे अंक घ्यायचं आहे आणि लहानात लहान पाच अंकी संख्या बनवायचा आहे ठीक आहे तर मग चला मग मक्ष बघूयात कोणते कोणते अंक घ्यायचे आहेत अंक कोणते घ्यायचे आहेत आपल्याला तीन घ्यायचं आहे चार घ्यायचं आहे आणि शून्य घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण काय शिकवतो लहान संख्या करत असल्यास या सगळ्यापैकी सगळ्यात लहान कोणता अंक आहे ते अगोदर घ्यायचा कोणता अंक लहान आहे मग सगळ्यात तर त्याच्यामध्ये लहान अंक आहे तीन ठीक आहे आणि त्याच्या सगळ्यात शेवटी मोठा अंक घ्यायचं चार किती अंकीची संख्या बनवायचं आपणाला पाच अंकी बनवा म्हटले ठीक आहे एक दोन झाले हे तीन चार आणि हे पाच ठीक आहे झाली पाच अंकी लहान लहान संख्या एक दोन तीन चार पाच किती झालं उत्तर तीस हजार चार ठीक आहे तर तीस हजार चार हे उत्तर कुठं आहे बघायचं तर तीस हजार चार उत्तर आपल्याला सापडते आंसर नंबर सी मध्ये आहे ना इथे उत्तर नंबर सी हा त्याचा करेक्ट उत्तर आहे ठीक आहे समजलं कसं करायचं लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कसं बनवायचं हे आपण अगोदर शिकलेलं आहे चला आता आपण उदाहरण नंबर दोन बघूया दो एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो तर आपण हे धडा शुकत असते वेळेस याच्यामधला आपण एक चार्ट काढलं होतं शून्य अंक किती वेळा आहे एक अंक किती वेळा आहे जर तुमच्याकडे तो व्हिडिओ नसेल तर तुम्ही पेज नंबर तुम्हाला सांगतो मी त्याच्यावरचं तुम्ही लक्ष देऊन थोडा अभ्यास केला पाहिजे ठीक आहे तर बघा पेज नंबर दाखवतोय तर पेज नंबर एकशे शेचाळीस वर तुम्हाला इथे एक चार दिलेला आहे हे बघा ह्या ठिकाणी ठीक आहे ना एक हा अंक किती वेळा आहे दोन हा अंक किती वेळा आहे तीन अंक किती वेळा आहे सगळं एक ते शंभर मधले झिरो ते नऊमधल्या संख्या किती वेळा आहे ते लिहा सांगितलं ठीक आहे तरी तुम्हाला पाठ असणं गरजेचं तर एक अंक एकवीस वेळा आहे हे आपल्याला आपण पाठांतरामध्ये शिकलेला आहे आणि पाठ केलेला आहे ठीक आहे तर मग आपल्याला समजलं की एक अंक एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा आहे ठीक आहे आता प्रश्न नंबर तीन बघूयात आपण तर पुढील पैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती जोडमूळ संख्या आपण तुम्हाला सांगितलं की ज्या दोन मूळ संख्येमध्ये एकचा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणत असतात ठीक आहे, आहे दोन मूळ संख्या त्याच्यामध्ये एकचा फरक असतो तर हे बघा पण तेरा आणि पंधरा आहे पण पंधरा ही मूळ संख्या नाही कारण पंधरा पाड्यामध्ये आहे संयुक्त संख्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणतीस आणि एकतीस ह्या दोन संख्या बघा एकोणतीस बी मूळ संख्या आणि एकतीस पण मूळ संख्या आहे का नाही तर ह्या दोन संख्या कितीच्या पाड्यामध्ये या दोन संख्यामध्ये कितीचा फरक आहे एकोणतीस झाल्याच्यानंतर तीस एकतीस म्हणजे एकचा फरक आहे ठीक आहे तर हे बी ही त्याच्यामधली जोडमूळ संख्या आहे अँसर नंबर बी जर आपण सीचा विचार केला तर पंच्याहत्तर हे पाड्यामध्ये आहे आणि एकाहत्तर हे देखील एकोणसत्तर देखील पाड्यामध्ये आहे म्हणून अँसर नंबर बी ही त्याची जोडमूळ संख्या आहे आपण अगोदरच बघितलेलं होतं की एक ते शंभरमध्ये मध्ये त्या अटीच्या आठ लिहिलेल्या पण होत्या तुम्हाला जर माहिती नसतील तर आणखी एक वेळेस अगोदरचा व्हिडिओ पहा आणि ते समजून घ्या चला आता प्रश्न नंबर चार बघूयात प्रश्न नंबर चार इथं समोर दिसतंय तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी तर शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार म्हणजे काय याच्यापासून सर्वात लहान संख्या बनवायच्या आहे सर्वात मोठी संख्या बनवायचं आहे आणि यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर चला मग आपण करून बघूयात ठीक आहे तर किती नंबरचा आपल्याला बघायचं आहे किती नंबरचा बघायचा आहे पाच नंबरमध्ये कोणती कोणती संख्या आहे चार नंबरच्या गणिताची संख्या कुठल्या घ्यायची शून्य नऊ व सहा याच्यापासून सर्वात मोठी संख्या बनवायचं आहे हे नऊ सहा शून्य सर्वात लहान संख्या बनवायचं आहे सहा शून्य नऊ तर यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे तर मग गुणाकार करायचा अशा पद्धतीनं तर बघा नऊ शून्य शून्य नऊ सक चौपन्नला चार हचशे पाच नव्यानव्या एक्क्याऐंशी पाच शहाऐंशी ठीक आहे पुढी झिरो 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 प्लस प्लस साई शून्य शून्य सायसात छत्तीसला सहा हचश तीन साहणे चौपन्न पंधरा छप्पन चौपन सत्तावन्न बेरीज करायच आता शून्य चार सहा सहा आठ सहा चौदाला चार हच्च्याला एक सात एक आठ आणि पाच तर ते किती आहे अठ्ठावन्न हजार चार सॉरी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस तर प पर्यायमध्ये बघूयात आता पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस आपलं उत्तर ह्या ठिकाणी बघून घ्या पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस तर पर्याय बघत असते वेळेस आपल्याला पर्याय नंबर बी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस आपल्याला सापडलेला आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर पर्याय नंबर बी हा त्याचा करेक्ट आन्सर आहे ठीक आहे तर चला आपण आता पुढची संख्या सोडवायचं आहे प्रश्न पाच बघूयात चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे काय सांगितले त्याने चौरस वर्तुळ आणि त्रिकोण फक्त कोणाकोणाचा विचार करायचा आहे चौरसचा वर्तुळचा आणि त्रिकोणचा याच्यामध्ये कोणती संख्या आहे आपण जर नीट लक्ष दिलं तर सात ही संख्या त्रिकोणामध्ये पण आहे वर्तुळामध्ये पण आहे आणि चौरसामध्ये पण आहे त्याने आयात असा प्रश्न विचारलाय ले का आपल्याला नाही ठीक आहे त्याच्यामुळे सात ही संख्या म्हणजे पर्याय नंबर सी हा त्याचा करेक्ट उत्तर आहे सात ठीक आहे आहे ना तर आपल्याला प्रश्न काय आहे ते आपण बघितलं फक्त चौरसमध्ये आहे का बघितलं चौरसच्या मध्ये पण सात आहे वर्तुळामध्ये पण सात आहे आणि त्रिकोणामध्ये पण सात आहे का नाही त्याच्यामुळे सात ही करेक्ट संख्या आहे ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे प्रश्न नंबर सहा तुम्हाला दिसत असेल बोर्डावर आहे स्क्रीनवर एक्स वाय झेड टी या संख्यामध्ये वापरलेल्या कमाल अंक सात आहे व प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला आहे बाकी अंक ज्ञात नाहीत मग त्यामधील एक्स वाय झेड यामधील कमाल संख्या कोणती ते आपल्याला सांगितलेत त्याने ठीक आहे तर ठीक आहे तर आपण इथं त्याचं बघा स्पष्टीकरण सहा नंबर प्रश्नाचं तर एक्समध्ये दुसऱ्या नंबरला सात आहे तिसऱ्या नंबरला वायमध्ये पहिल्या नंबरला सात आहे झेडमध्ये तिसऱ्या नंबरला सात आहे आणि टीमध्ये लास्ट नंबरला सात आहे तर आपण काय करूयात तर याच्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते ओळखायचं आहे बाकीच्या संख्या माहीत नाही तर आपण बाकीची संख्या शुन्य शून्य घेऊयात शून्य 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 कुंती है? तर साथ जाली, साथ जाली, जाली वाए। वाए सर्वात मोठी कोणती संख्या आहे तर याच्यामध्ये बघा ही झाली टीची सात झाली सत्तर झाली आणि ही झाली सात हजार आणि सातशे म्हणजे आन्सर नंबर वाय वाय ही संख्या सर्वात मोठी इथं या ठिकाणी आहे कमाल संख्या म्हणजे सगळ्यात मोठी आपण बघितलं इथं तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी सातशे होत आहे आणि ह्या ठिकाणी सत्तर हजार तुम्ही ह्या जागी कोणती पण संख्या घ्या समजा आपण सगळ्या जागी पाच घेतलं पाच 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 तर ह्या जागी इथं काय होईल सात हजार पाचशे पंचावन्न होईल पंच्याहत्तर होईल इथं सात हजार सातशे पंचावन्न होईल पण ही संख्या सतत सर्वात मोठी असेल ठीक आहे त्याच्यामुळे अँसर नंबर बी वाय हे त्याचं करेक्ट उत्तर आहे समजते सर्वांना तर चला प्रश्न नंबर सात आपण बघूयात सेव्हन नंबरचा प्रश्न काय सांगते आपल्याला स्क्रीनवर तुमच्या दिसत आहे तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एकदा घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती प्रश्न काय आहे बघा अजून एक वेळेस तीन शून्य आठ सात दोन हे एक संक्या। संक्या अंक एकदाच घेऊन बनणारी लहानात लहान विषम संख्या कुठली संख्या बनवायची आपल्याला लहानात लहान विषम संख्या बनवायचं आहे कुठले कुठले अंक घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये एक अंक लिहितो मी ओ, तीन घ्यायचा आहे शून्य घ्यायचं आहे आठ घ्यायचं आहे दोन घ्यायचंय आणि सात आहे विषम संख्या बनवायचं आहे ते पण लहानात लहान मग आपण काय करायचं आहे लहानात लहान संख्या बनवत असते वेळेस आपण काय आहे की सगळ्यात लहान जे अंक आहे ते अगोदर घ्यायचा तर आपल्याला सगळ्यात लहान कोणता अंक आहे ते तीन आहे शून्य आहे का नाही त्याच्यानंतर मग दोन आहे मग आठ आहे आणि सात आहे तर सात शेवटी का घेतला आपण कारण की विषम संख्या त्यांनी आपल्याला सांगितलंय विषम संख्या त्यासाठी आपण तीन घेतलं शून्य घेतलं मग दोन घेतलं आठ घेतलं आणि विषम संख्या आणि ते पण लहानात लहान असल्यामुळे आपण ही संख्या बनली आहे आपली ठीक आहे किती बनली तीस हजार दोनशे सत्याऐंशी तर इथं पर्यायमध्ये बघूयात तर ही पर्याय इथं नाही आहे ठीक आहे तर मग थोडं मी तुमचं थोडं डिस्ट्रॅक्शन व्हावं म्हणून चुकीची संख्या घेतली तर तुमच्या लक्षात काय सांगितलं पाहिजेल मी काय सांगितलं होतं लहान अंक बनवत असते वेळेस सर्वात लहान अंक घेतला पाहिजेल पण मी कुठला अंक घेतलेला होता इथं तीन अंक घेतला पण तीन घ्यायला पाहिजेल का मी नाही तर त्या मी दोन हा अंक घेतला पाहिजेल ठीक आहे दोन घेतला पाहिजे त्याच्यानंतर शून्य घेतला पाहिजे त्याच्यानंतर तीन घेतला पाहिजे त्याच्यानंतर आठ आणि त्याच्यानंतर शेवटी सात लहानात लहान संख्या बनवण्यासाठी आपल्याला ह्या संख्येचा वापर केला पाहिजे तर आता इथं बघा तीन हजार सातशे त्र्याऐंशी आहे तीन हजार सात वीस सॉरी वीस हजार सातशे आहे इथे वीस हजार आठशे आहे आणि ते वीस हजार तीनशे म्हणजे सगळ्यात कमी कुठं आहे आन्सर नंबर सी वीस हजार तीनशे सत्त्याऐंशी आणि आपलं जर उत्तर बघितलं आपण वीस हजार तीनशे सत्त्याऐंशी करेक्ट आन्सर आहे का नाही तर हे खालचं जे उत्तर आहे तर हे उत्तर आणि हे आपलं उत्तर सेम आहे म्हणजे आन्सर नंबर सी हा त्याचा करेक्ट करेक्ट पर्याय आहे किंवा करेक्ट उत्तर आहे ठीक आहे तर आता आपण बघूया शेवटचं गणित इथं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पुढील गणितामध्ये गायब असलेला अंक शोधून काढा गायब अंक असलेला अंक शोधून काढायचा आहे ठीक आहे तर मग आपण थोडं लक्ष देऊया ते बेरीज आहे वजाबाकी आहे काय आहे आठ आणि सात किती होते पंधरा पंधराला पाच है का नाही म्हणजे बिरीज इथं केलेली आहे पंधराला पाच आणि हातच्याला एक है का नाही पंधराला पाच हच्च्या एक कळालं कळालं का त्याच्यानंतर आता बघा इथं खाली उत्तर पाच आलंय म्हणजे ह्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे तीन आणि चार चार अजून ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला इथं एक मिसळेला पाहिजे तीन आणि एक चार आणि पाच उत्तर पाच आहे म्हणजे जिथं स्टार आहे त्या ठिकाणी कोणती संख्या आहे एक आहे स्टार असलेल्या ठिकाणी जे राऊंड स्टार आहे राऊंड स्टार इज इक्वल टू वन ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूयात आता तर पुढी खाली पर्याय किती आहे दोन आहे का नाही दोन आहे एक आहे आणि इथं इथं कोणता अंक असेल की त्याचं एक उत्तर आलं फायद्याला बोलतात तरी ठीक आहे तर तर हे आक्रा आक्रा एक आहे दोन आहे मग दोन असेल तर इथं एक आहे म्हणजे कदाचित इथं अकरा आहे बेरीज आहे त्याची आहे का नि मग दोन आणि किती मिसळ्याच्या नंतर अकरा येत आहे तर स्टार मध्ये आपण हे लक्षात ठेव ह्या स्टारमध्ये चौकण स्टारमध्ये नऊ आणि दोन अकरा अकराला एक हाच्या आला एक ठीक आहे तर इथं किती उत्तर आलंय आठ उत्तर आलंय चार नहीं? चार मग इथे किती असणार आहे किती चार आणि हे एक पाच पाच आणि तीन आठ म्हणजे हे जे स्टार आहे ते तीन त्याचं पर्याय असणार आहे किंवा उत्तर असणार आहे तर आता जर आपण नीट बघितलं तर आता बघा की जे साधं स्टार आहे तिथं तीन साध्या स्टारला ला तीन राऊंड स्टार एक आणि चौकोन स्टारला ला नऊ म्हणजे आपला पर्याय किती आहे पर्याय नंबर सी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे समजलं सर्वांना तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये एवढंच बाकीचं आपण उद्याच्या व्हिडिओ क्लासमध्ये बघूयात जर कोणता विषय नाही समजला तर तुम्ही नक्की विचारा त्याला आणखी एक वेळ आपण समजून घेऊयात धन्यवाद